नागरिकत्व कायद्याच्या विरोधात टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स म्हणजे TISSच्या विद्यार्थ्यांनी चेंबूर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं. हा कायदा मागे घेण्यात यावा व देशात फूट पाडण्याचं काम भाजप सरकार करत असून हे थांबलं पाहिजे अशी मागणी केली आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. हम स्टूडेंट कम्युनिटी है, हम एक सोशल साइंस इंस्टीट्यूट की विद्यार्थियों हैं. हम इकट्ठा होकर इसके प्रतिषेध करना हमारी हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है. हमको ये सब देखकर चुपचाप बैठना के लिए नहीं सिखाते हैं कॉलेज में, हम ये नहीं सीखते हैं. हमारी वॉइस इतना दे ट्राई टू सप्रेस, वील राइज बैक, वील वॉइस आर ओपिनियन, वील कीप प्रोटेस्टिंग अगेंस्ट दिस हिंदुत्व राष्ट्र विच अमित शाह एंड नरेंद्र मोदी इज एमिंग एट. वी आर कंप्लीटली अगेंस्ट इट. नागरिकत्व कायद्याविरोधात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि चेंबूर येथे हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते. खरं तर शांततेच्या मार्गानं या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. देशभरात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं जी आहेत ती होताना दिसून येत आहेत. देशात दिल्लीसारख्या ठिकाणी हिंसक अशी आंदोलनं आपल्याला पाहायला मिळाली, मात्र मुंबईतील टीसच्या विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहेत. हे बिल जे आहे हा कायदा मागे घेण्यात यावा अशी मागणी जी आहे ती या विद्यार्थ्यांची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ज्या प्रकारे हिंसा घडलेल्या आहे, अनेक विद्यार्थ्यांवरती त्यांना अटक करण्यात आलेली आहे, गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे गुन्हे माफ करावे, मागे घ्यावेत, ही सुद्धा मागणी जी आहे ती या विद्यार्थ्यांची दिसून येते. आणि मोठ्या प्रमाणात टीचचे विद्यार्थी आपल्याला चेंबूर येथे या ठिकाणी आंदोलन करताना दिसून येत आहेत. खरं तर अमित शहा यांच्या विरोधात सुद्धा इथे घोषणाबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. हा कायदा जो आहे हा देशात फूट पाडण्यासाठी आणण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत या विद्यार्थ्यांच्या दिसून येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा कायदा मागे घेण्यात यावा आणि याच्यासाठी सर्वतोपरी लढण्याची तयारी जी आहे ती या विद्यार्थ्यांनी असल्याची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे. खरं तर या आंदोलनात फक्त महाराष्ट्रातील नाही तर अन्य राज्यातील विद्यार्थी सुद्धा आता या आंदोलनामध्ये आलेले आहेत. ज्या ज्या प्रकारे दिल्लीमध्ये असतील किंवा अन्य ठिकाणी ज्या पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला किंवा पोलिसांकडनं विद्यार्थ्यांना मारहाण झाली ते कशा प्रकारे झाली त्याचे दाखलेसुद्धा या विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकत्व कायदा विरोधात असलेले विद्यार्थी हा कायदा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी चेंबूर येथे जमलेले आपल्याला पाहायला दिसून येत आहेत. जर्नलिस्ट अनिल गुरावसह विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.